पापडाशिवाय जेवण अपूर्ण आहे असं आपण म्हणू शकतो. जेवणासोबत पापड असला तर जेवणाची चव वाढते. तर आज मी तुम्हाला पापडाची चटणी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी गॅस सुरू करून एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालून घेतले. तेल छान गरम झाल्यानंतर इथे जिरे आणि मोहरी घातली आणि इथे आपण एक मोठा कांदा घेतलेला आहे, तो असा उभा चिरून घेतलेला आहे. तो आता आपण कांदा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा, कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणार असतो. इकडे आता कांदा भाजेपर्यंत आपण मिरची आणि लसूण याचं वाटण करून घेणार आहोत. इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 2 ते 3 लाल कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तसंच लसूण एक गड्डी घेतलेली आहे, म्हणजे 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या आता आपण यावरती या खलबत्त्यामध्ये मस्तपैकी ठेचून घेऊयात. आता लसूण आणि मिरची बारीक झाल्यानंतर इथे आपल्याला अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत. इथे मी शेंगदाणे सालीसकट घातलेले आहेत. आता ते आपल्याला कुटून घ्यायचे आहेत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका. इथे आता आपण 5 असे उडीदचे पापड घेतलेले आहेत. ते आता आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. पापड कांदा चटणी ही महाराष्ट्रात फार फेमस आहे. ही चटणी आवडीने खाल्ली जाते. पापड कांद्याची चटकदार चटणी चवीला तर भन्नाट लागतेच, बनवायला देखील सोपी आहे. जर आपल्या घरात भाजी उपलब्ध नसेल किंवा रोजची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर पापड कांद्याची चटकदार चटणी तुम्ही नक्की करून पहा. इथे आता आपण पापड भाजून घेतलेले आहेत आणि कांदासुद्धा छान गुलाबी रंगावरती परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला मिरची, लसूण आणि शेंगदाणे याचं जे आपण करून घेतलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि ते या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. आणि तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा, कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो. इथे आता आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तुम्ही अनेकदा पापड खाल्ले असेल पण पापडाची चटणी खाल्ली आहे का? नसेल तर एकदा नक्की करून बघा. त्याची चव अशी आहे की जी तुम्हाला एकदा नाही, दोनदा नव्हे तर पुन्हा पुन्हा खायला आवडेल. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ थोडेसे बेताने घालायचं आहे कारण पापडामध्ये ऑलरेडी मिठाचे प्रमाण जास्त असते. तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपण इथे भाजून घेतलेले पापड आहेत त्याचे तुकडे करून घालायचे आहेत. इथे मी थोडेसे मोठे असे तुकडे करून यामध्ये घातून घेतलेले आहेत. तुम्हाला बारीक हवे असतील तर तुम्ही बारीक पापडाचे तुकडेसुद्धा करू शकता. तर हे पापड कुरकुरीत राहण्यासाठी जेव्हा तुम्ही जेवायला बसणार असाल त्याच्या 5 मिनिट आधी ही पापडाची चटणी बनवायची, म्हणजे हे पापड मऊ पडत नाही, छान कुरकुरीत राहतात. तर आता आपण हे पापडाचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्ही हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल, हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये सगळीकडे शेअर करा. आता या पापडच्या चटणीची टेस्ट वाढवण्यासाठी यामध्ये आपण 1/2 लिंबू पिळून घ्यायचा आहे. तुम्ही इथे लिंबूऐवजी आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता. इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता लिंबू छान पिळून झाल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही ही मस्त अशी पापडाची चटकदार चटणी नक्की ट्राय करून पहा आणि कशी होते हे मला कमेंटमध्ये सांगण्यास अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. यावरती आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत, म्हणजे याने एक भन्नाट अशी चव येईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.